असं बऱ्याच वेळेला झालं आहे रादर की मी एखादं कॅरेक्टर केलं आहे आणि त्यावेळेला मला प्रश्न पडतात की हे कॅरेक्टर असं का वागतंय आणि नंतर ती गोष्ट माझ्याबरोबर खरंच घडली आहे आणि मग त्याची उत्तरं मला मिळतात की ओ म्हणून ती अशी वागत होती. नमस्कार, मी मधुरा शिदळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवरची नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या प्रेक्षकांची खूप खूप लाडकी आहे आणि त्यानिमित्ताने आज मी पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवरती आले. माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी सानिका काशीकर म्हणजेच लक्ष्मी. हाय, नमस्कार. हॅलो, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त, मी इथे होते मग मी छानच असते कारण मला खूप मस्त वाटतं इथे आल्यावर. आणि असं एकदम आता इतकी वेळा ऍक्च्युली आपली भेट झाली ना की इथे आल्यानंतर एका फॅमिलीमध्ये आल्यासारखं वाटतं. खरंच उलट मला छान वाटतं आणि ही नेहमी इतकी छान दिसून येते ना, आली सुंदरी आली सेटवरती असं होतं मला. सो वेलकम ऑन आवर सेट. थँक्यू सो मच. आणि खूप मस्त दिसतेस आणि आज छान रिसेप्शन आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना छान मला वाटतं थीम दिलं तुम्हाला. कलर थीम इट्स अ ब्लॅक थीम. आम्हाला असं वाटतं की मकर संक्रांतच आहे कारण सगळे ब्लॅकमध्ये आहेत. बरं सानिका, मला ना तुझ्याशी कायम आपण गप्पा मारतो पण ना मला आज असं वाटलं की आज थोडं काहीतरी एक वेगळं झालं पाहिजे कारण मालिकेनिमित्ताने आपल्या गप्पा त्या रिलेटेड होतातच पण मला आज तुझ्याबद्दल स्पेशली जाणून घ्यायचं आहे. मला ऐकायचं आहे की तुझी तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस किंवा तुझी सुरुवात कशी झाली किंवा पहिल्यांदा घरी सांगितलंस तेव्हा काय एक पहिली रिॲक्शन होती. खरं सांगायचं तर मी इंटिरियर डिझायनर आहे आणि मी आधी जॉब करायचे आणि एखादा संडे जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मी ऑडिशन द्यायचे पण हे पण लपून छपून करायचे म्हणजे आणि जरा थोडी तयार होऊन झाले की ऑडिशन द्यायला जायचे तेव्हा बाबा म्हणायचे की एवढे तयार होऊन मैत्रिणीला भेटायला का जायचं असतं तुला कारण मी टॉम्बॉय आहे कम्प्लीट तर हे सगळं तयार वगैरे म्हणा इट्स नॉट माय थिंग. तर त्यांना लगेच कळायचा तो डिफरन्स की मला नेहमी खोटं बोलायला लागायचं कारण त्यांना ते मान्य नव्हतं. आणि समवेअर एकदा काय झालं की एक माझी ऑडिशन फार आवडली आणि त्यांना हवं होतं की मग जर तुला हे करायचं तर मग ऑफिस किंवा जॉब सोडावा लागेल आणि ज्याच्यासाठी ऑफकोर्स माझे आई बाबा रेडी नव्हते पण मग समहाव मी त्यांना तो विश्वास दिला की माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आहे तर आता करू दे, इफ नॉट नाव देन नेवर. सो मग आय टूक द हार्ड डिसिजन ऑफ लिव्हिंग द जॉब आणि मग मी पुन्हा नाटक थिएटर जॉईन केलं आणि मग प्रयोग म्हणजे प्रायोगिक नाटक आम्ही करायचो आणि मग त्यातनं सगळे मित्रमैत्रिणी जे झाले त्याच्या त्यांच्याबरोबर ऑडिशनला जायचे मग त्यातनं एक पहिली फिल्म मिळाली मला आणि मग त्यातनं हळूहळू हळूहळू सिरियल्सचे कॉन्टॅक्ट झाले आणि मग ऑडिशन देत 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 इथपर्यंतचा प्रवास झाला. बट इट्स अ हार्ड काय म्हटलं जर्नी, इट्स नॉट इझी कारण मी खूप उशिरा चालू केलं आणि जे हे मी जरा लवकर केलं असतं तर मे बी इट वुड हॅव बीन बेटर असं मला वाटतं. बट इट्स लाईक इट्स नेव्हर टू लेट. बेटर लेट दॅन नेव्हर. या बेटर लेट दॅन नेव्हर डेफिनेटली. पण तू कॉलेजमध्ये वगैरे असताना तू नाटकात वगैरे काम करायचेस किंवा तू तेव्हा पार्टिसिपेट केलं होतं? येस हो, मी अकरावीत असताना मी साठेमध्ये होते आणि तेव्हा आम्ही आय एन टी इप्टा सवाई या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतलेला आणि तेव्हा खूप धमाल करायचो आणि जेव्हा मी जॉब करायचे ना तेव्हा मी माझ्या सगळ्या त्या आय एन टी इप्टावाल्या ज्या जो नाटकाचा ग्रुप होता आमचा साठेचा तर मी बघायचं की कोणी कधी काहीतरी करतंय फिल्ममध्ये काम करतंय आणि छान छान कामं चालू आहेत. सो मला असं वाटायचं की मी आय डोंट बिलॉंग हिअर, मलाही ते करायचं आहे. सो ती इच्छा नेहमीच होती आणि मी म्हटलं की नाही. आणि खरं सांगायचं झालं तर मी जॉबमध्ये फार रमले नाही किंवा मी त्या लोकांना रिलेट करू शकायचे नाही म्हणजे त्यांचे विषय वेगळे असायचे, माझं खूप आर्टिस्टिक व्ह्यू असायचा किंवा बिकॉज आय बिलॉंग टू अ फॅमिली ऑफ आर्टिस्ट सो ते मी रिलेटच करू शकायचे नाही किंवा मला ती मजा यायची नाही जी मला आता इथे येते बिकॉज आय कॅन रिलेट टू एव्हरीथिंग. सो येस आय थिंक दिस वॉज मेंट टू बी. आणि तू जे काय करतेस खूप छान करतेस आणि मला वाटतं ह्या तुला पुढे अजून तुझ्या पुढ्यात खूप खूप गोष्टी वाढल्या आहेत छान छान. पण मला सांग तू मूळची कुठची आहेस आणि तेव्हा म्हणजे तुझं लहानपण कसं होतं सगळं? मी मुंबईचीच आहे आणि मी बोरिवलीत राहिले आणि वाढले आणि मी अजूनही बोरिवलीतच राहते. पण माझं लहानपण एकदम छान म्हणजे मी बिकॉज आय बिलॉंग टू आर्टिस्टिक फॅमिली, माझे वडील बासरी वादक आहेत सो त्यांनी मला लहानपणापासून त्यांची इच्छा आहे की मी गायक व्हावं सो त्यांनी मला लहानपणापासून गाण्याचा क्लास आणि गाणं शास्त्रीय संगीत ह्या सगळ्यांमध्येच मी रमले आणि अनफॉर्च्युनेटली रियाज तेवढा कधी झाला नाही किंवा तेवढी तीव्र इच्छा नसल्यामुळे ते झालं नाही असं मला सांगता येईल. पण म्हणजे बट इट वॉज अ आय हॅड अ गुड चाइल्डहूड असं काही प्रॉब्लेम नव्हता. आय मीन
इट वॉज ऑल गुड नाईस. क्या बात आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जसं एक एक कामं मिळत गेली, जसं जसं तुला प्रसिद्धी मिळत गेली, लोक ओळखायला लागले, घरचे आता आपोआपच कन्व्हिन्स झाले असतील, म्हणजे त्यांना असं झालं असेल की आम्ही नाही म्हणत होतो ते, बरं झालं की तू आम्हाला कन्व्हिन्स केलंस हो म्हणण्यासाठी. हो, आय फील ऑफकोर्स ते खुश आहेत, नाही असं नाही, पण त्यांना हे माहिती आहे की ही आत्ता जस्ट सुरुवात आहे, त्यांना दे नो इट सो मच, बिकॉज त्यांना असं फार अप्रूप नाही आहे खरं सांगायचं झालं की बाकीच्यांचे आई बाबा फार खुश असतात किंवा की अरे यार माझ्या मुलीचं हे झालं, तसं त्यांचं नसतं, ठीक आहे चालू आहे ना, ओके बेटर होगा हे त्यांचं नेहमी असतं. बट येस, त्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे मी रात्री 2-3 वाजतासुद्धा ऑडिशन दिले आहेत, आणि कधी कधी खूप इंटेन्स ऑडिशन्स असतात, सो ते बिचारा त्यांची झोपमोड होतेच, कारण आमचं घर काही फार मोठं असं काही बंगला नाही, छोटंसं घर आहे आमचं, त्याच्यामुळे त्या ऑडिशन ऐकायला जाते ते सहन करतात, ते कधीच अपोज करत नाहीत किंवा कुठलीही गोष्ट ते खूप सपोर्ट करतात, आणि त्यांच्या सपोर्टशिवाय हे झालंच नसतं फॉर शुअर. येस. आणि आता इथे आल्यानंतर असं कधी झालं का की तू कॉलेजला असताना किंवा तू जेव्हा जॉब करत होतीस तेव्हा काही लोक समजा नसतील बोलत, किंवा काही काही असे कुचके लोक असतात मग आपल्या आयुष्यात, आता ते बरोबर तुझ्याशी छान बोलायला आलो किंवा आता त्यांनी स्वतःच तुला कॉम्प्लिमेंट्स दिले? हो, असे खूप लोक आहेत, म्हणजे आता तर मला असं वाटतं की शाळेतले कॉलेजमधले असे बरेच लोक आहेत ज्यांचा माझ्याशी काही संबंध नव्हता, किंवा ऑफकोर्स असतात काही गोष्टी, पण ते आता स्वतःहून बोलतात, स्वतःहून कॉम्प्लिमेंट करतात, स्वतःहून त्यांचा मेसेज असतो, कॉल असतो की अरे मी तुला बघितलं आणि मला छान वाटलं, मग मी आईबाबांना सांगितलं, मग मलाही छान वाटतं की या फॉर्च्युनेटली मी कधी कोणाबद्दल ग्रजेस ठेवले नाही, त्याच्यामुळे ते असं कधी स्ट्राईक नाही झालं की असं नाही झालं, पण आय फील गुड, देर नो ग्रजेस, किंवा ठीक आहे ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतंच, सो या आय फील गुड. तू मगाशी म्हणालीस की तू आधी जॉब करत होतीस आणि तुझं मन तिथे रमलं नाही आणि मग तू इथे यायचा निर्णय घेतलास, पण त्यावेळेस कधी ती त्या रिस्कची तुला भीती नाही वाटली का ग? रिस्कची भीती खरं सांगायचं झालं तर खूप वाटली, कारण एक मंथली इन्कम येणं आणि त्यातनं कम्प्लिटली झिरोवरती जाणं हा खूप मोठा जम्प होता, आणि नाही म्हटलं तरी मला त्याचा खूप त्रास झाला, आणि समवेअर तो अजूनही होतो, कारण एक बॅलन्स जो असतो ना तो अजूनही साधणं जरा शक्य होत नाही, कारण शूटिंगचे आर्स इतके ऑड्स असतात, घरी वेळ देता येत नाही मला, माझ्या मित्रमैत्रिणींना वेळ देता येत नाही, त्याच्यामुळे थोडा इम्बॅलन्सला वाटतो, पण आय थिंक दॅट्स हाव इट इज गोइंग टू बी लाईक, आणि आता मला ते एक्सेप्ट करायला हवं आणि त्याच्यातच बॅलन्स साधायला हवा, जो मी अजूनही साधण्याचा प्रयत्न करते, तो कधी साधेल आणि कसं होईल मला माहीत नाही, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. पण हो, तो मला त्या गोष्टीचा हेवा वाटतो की जे कॉर्पोरेट जॉब करतात किंवा जे बिझनेसमध्ये आहेत त्यांचं सेट आहे, दे हॅव सर्टन लाईफस्टाईल अँड दे कॅन फॉलो सम थिंग्स विच वी कांट, दो वी वॉन्ट टू बी कन्सिस्टंट वी कांट, कारण आम्हालाच माहिती नसतं कधी असणार आहे शूटिंग, कसं असणार आहे, सो ती एक गोष्ट की हां यार थोडं जरा वेळेचं जरा साधता आलं असतं ना गणित तर छान झालं असतं असं मला वाटतं. ते जेव्हा तुला बघतात ना टीव्हीवर तेव्हा त्यांना असं वाटत असेल की त्यांना तुझा हेवा वाटतो. हा मे बी येस. हो, ते तर असतंच की आपल्याला ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साईड, आपल्याला सगळ्यांचं अरे यार हे किती छान, जसं मला नेहमी वाटतं की यार किती सुंदर दिसते, हिचे डोळे किती छान आहेत, हे आपल्याला नेहमी दुसऱ्याचं कौतुक वाटतच असतं, दॅट्स हाव वी ह्युमन्स आर लाईक. आणि आता अभिनेत्री असण्याबाबतीतली एक तुला कोणती गोष्ट सगळ्यात स्पेशल वाटते? ही गोष्ट वाटते की मला बऱ्याच वेगळ्या मेंटॅलिटी थ्रू जाता येतं किंवा मला त्याचा अभ्यास करता येतो, की रॅदर मी ॲक्टर झाल्यापासून मी खूप कमी जजमेंटल झाले, कारण आता मी आय कॅन थिंक की ते काय विचार करत असतील किंवा ते असे का रिॲक्ट करत असतील किंवा त्याच्यामागे त्यांची सायकोलॉजी काय असेल, ही जी गंमत आहे ना ह्याचा जो अभ्यास करण्यात मजा आहे ना, ही मला खूप स्पेशल गोष्ट वाटते, कारण असं बऱ्याच वेळेला झालं आहे रादर की मी एखादं कॅरेक्टर केलं आहे आणि त्यावेळेला मला प्रश्न पडतात की हे कॅरेक्टर असं का वागत आहे, आणि नंतर ती गोष्ट माझ्याबरोबर खरंच घडली आहे आणि मग त्याची उत्तरं मला मिळतात की ओ म्हणून ती अशी वागत होती. सो खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे लाईफ बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग जेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल खूप विचार करत असता आणि ते अचानक तुम्हाला उत्तरं मिळतात, एखादी घटना घडते आणि तुम्हाला वाटतं ओ म्हणून ती अस, सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सो मला ही गोष्ट खूप छान वाटते की ऍक्टर असल्यामुळे मला बऱ्याच लोकांची आयुष्य जगता येतात. क्या बात आहे.
आणि ज्या वेळेला तू सुरू केलंस त्यावेळेस तुझ्या मनामध्ये असेलच की ह्या या कलाकारांबरोबर काम करायचं, किंवा प्रत्येकाचं एक असतं किंवा एक ड्रीम रोल असतो, तुझी पहिली फॅन मोमेंट कोणती होती का? हा ही खूप क्यूट गोष्ट आहे की विक्रम गायकवाड जे उंच माझा झोका करायचे तेव्हा मी आय थिंक 8वी-9वीत होते आणि मला अशी हवी यार किती कमाल आहे हा हिरो, मला नवरा असाच हवा वगैरे असं होतं मला. आणि एकदा मी एका सिरियलच्या शूटला गेले आणि मला काहीच माहीत नव्हतं कोण कास्ट आहे वगैरे, आणि त्यांचा माझा म्हणजे काहीतरी छोटासाच रोल होता पण मी त्यांची गर्लफ्रेंड होते त्या रोलमध्ये, आणि मला असं झालं की असं झालं, इट वॉज अ कम्प्लीट फॅन मुमेंट की ज्या माणसाला मी इतकं अडॉर करायचे आता मला त्याच्या गर्लफ्रेंडचा रोल करायला मिळतो, लाईक वाव. सो येस, दॅट वॉज अ फॅन मुमेंट फॉर मी. आणि असा तुझा एखादा ड्रीम रोल आहे की तुला हा रोल असा करायचाच आहे किंवा ह्या या कलाकाराबरोबर मला काम करायचंच आहे? हो अशा खूप गोष्टी आहेत, म्हणजे ते एंडलेस आहे, म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की तर जाऊ दे कमी पडेल मला, पण आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि आत्ता सुरुवात झाली आहे. सो आय होप की ह्याच्यातनं छान छान प्रोजेक्ट्स मिळावेत. इतकं छान काम करतेस की मला पण बघताना खूप छान वाटतं, कारण का आपण म्हणजे माझ्यासाठी तू मी तुला पहिल्यांदा आपण ह्याला भेटलो होतो आपल्या काव्यांजलीच्या सेटवरती, आणि तेव्हा त्यानंतर आपण पुन्हा एकदा मला वाटतं नवरात्रीत पण भेटलो होतो, तेव्हापासून मी तुला बघते आणि इतकं छान छान तुला कामं मिळत आहेत आणि इतकं मस्त काम करते तू, खरंच टचवूड तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुला खूप खूप छान छान कामं मिळतील, तुझ्या आवडीची सगळी प्रोजेक्ट तुला मिळतील. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट, मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, खरंच खूप छान वाटलं आणि आय थिंक आपण पहिल्यांदाच अशा गप्पा मारल्यात. सो थँक्यू सो मच आणि थँक्यू टू कलाकृती मीडिया. वेलकम रसिका. हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.